चंद्रकांत वागचौड़े जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे कार्यरत आहे आणि ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे। आमच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत, त्यासाठी आमच्या राज्य सरकारी शासन स्तरावरील राज्य स्तरावरील कर्मचारी संघटनेने राज्य शासनाला एक महिन्यापूर्वीच नोटीस दिलेली आहे आणि मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। त्या मागण्यांमध्ये आणि आंदोलनांचे टप्पे देखील ठरवून दिले होते, त्याप्रमाणे आजचा हा तिसरा चौथा टप्पा आहे। तीन टप्पे आम्ही आंदोलनाचे पार पाडलेले आहेत, आजचा टप्पा आजपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची आमच्या मागण्यांच्या संदर्भात दखल घेतलेली नाही। आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलेलं नाही, याचा अर्थ शासनाने कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळं युनियनच्या आदेशाप्रमाणे आज राज्यभर सर्व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय, जिथे जिथे महसूल कर्मचारी कार्यरत आहेत तिथे तिथे आज हा संप यशस्वीपणे 100% यशस्वी होत आहे। काय मागण्या आहेत? मागण्या आमचं नायब तहसीलदारांचा जो दर्जा राज्यस्तरीय केलेला आहे त्यामुळं कोकण विभागातला पदोन्नत झालेला नायब तहसीलदार स्टाफमधून समजा तो नागपूरमध्ये जाईल आणि तो त्याला जेव्हा पदोन्नती मिळते त्यावेळेस साधारणतः तो 50 क्रॉस केलेली असते वयाची आणि अशा वेळेस त्याचं कुटुंब विस्थापित होण्याची शक्यता असते आणि हे सगळं होऊ नये पूर्वीप्रमाणेच विभागीय स्तरावरच नायब तहसीलदारांना प्रमोशन देण्यात यावं अशी एक मागणी आहे। त्यानंतर नायब तहसीलदार हे राजपत्रित पद केलं शासनाने, पण राजपत्रित वर्गाचे जे इतर डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांचा जो ग्रेड पे आहे तो ग्रेड पे दिला नाही। कामाची मात्र जबाबदारी वाढल्या, सगळं काही वाढलं, पण ग्रेड पे दिला नाही। तो नायब तहसीलदारांचा ग्रेड पे 43 आहे, तो 46 करण्यात यावा ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्यानंतर रिक्त पदा जे आहेत आज विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत, ते रिक्त पदांमुळे एका कर्मचाऱ्याकडे दोन तीन तीन संकलनाचा कार्यभार असतो आणि तो कार्यभार असल्यामुळं तो मानसिक दबावाखाली येतो आणि कधी त्याच्या हातातून अजाणतेपणी चुका पण होण्याची शक्यता असते आणि जास्तीत जास्त त्याचा वेळ हा कार्यालयामध्ये जातो या सगळ्या कामाचा उरक करण्यासाठी, तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही। अशा दृष्टीने त्याच्यावर मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळा ताण येतो आणि याच्यामुळं काही लोक आजाराचे, मोठ्या आजाराचे बळी पडतात। त्यासाठी त्यानंतर ही जी पद्धत आहे ही बंद करावी आणि रिक्त पदं जेवढी आहेत शासनाने